हा आहे शिंगणवाडीचा खडीचा मारुती तिसरा मारुती. चापळपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तेथून वर समर्थांच्या ध्यानासाठी रामगड देखील आहे. या टेकडीवर इसवी सन 1650 मध्ये समर्थांनी मारुतीची एक सुंदर मूर्तीची स्थापना केली. साधारण 4 फूट उंचीची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. हातात भगवा ध्वज आणि उजवा हात असा उंच उगारलेला दिसतो. हा मारुती 11 मारुतीपैकी सर्वात लहान मारुती आहे. आसपासचा परिसर घनदाट वृक्षांनी वेढलेला आहे, त्यामुळे इथला निसर्ग आणि शांतता आपल्याला खूप काही सांगून जाते. मित्रांनो, आपण ज्यावेळेस माझ्या मागे बघताय तुम्ही रस्ता गेलाय, आपण इथून आतमध्ये येतो. इथून आतमध्ये आलो का नाही की हा जो सरळ रस्ता गेलाय तो सरळ मंदिरात गेलाय. तुम्ही मा बरोबर ते डांबाच्या पलीकडे मंदिर बघू शकताय आणि बोर्ड हे लागलाय की डाव्या साईडला खडीचा मारुती आणि बरोबर हा समोर जो रस्ता जातोय म्हणजे इकडून आपण आलो आणि इथून सरळ गेलो तर आपल्याला एक ऐतिहासिक गोष्ट इथे घडली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामदास स्वामी यांची इथे भेट घडल्या असं इथं स्थानिक लोक म्हणतात. तर आपण त्या ठिकाणी ही भेट द्यायची आहे. आता आपण मंदिर बघून आलो आहे, मी इथे थांबलो आहे. आता इथून आपण ते रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्या तिथे जायचं आपल्याला. आणि त्यानंतर वरती अजून एक इथं पॉईंट आहे, हा एक रामगड आहे वरती, म्हणजे डेरवण एक गाव आहे, त्या डेरवणच्या वरती टेकडावर तिथं रामदास स्वामी यांची ध्यान गुंफा आहे, ते पण पाहायला जायचं आहे. तर चला मग आपण पुढच्या बसस्टँडला जाऊ. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पडले, फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मागे बघू शकताय तुम्ही ते ठिकाण, आता तिथे जायचं आहे. तर असं पूर्वीचे लोक म्हणतात किंवा इतिहासमध्ये नमूद आहे का माहीत नाही मला, पण असं सांगलं जातं की येथे एक चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडाखाली शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची पहिल्यांदा इथं भेट झाली. तर आज ठिकाण आपण पाहूया कसं. आपण इथे पाहू शकताय स्मारक म्हणलं इथे, अशा पद्धतीने हे स्मारक आहे. आणि इथं आपल्याला समोर 2 मूर्त्या पाहायला मिळतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची. त्यांच्या भेटीचा क्षण इथे आपल्याला टिपलेला दिसतो आहे. तर असं म्हणतात की ते पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली, ज्यावेळेस वरून शिवाजी महाराज आपल्या मावळ्या सहित होते आणि रामदास स्वामी इथून आले. तर इथे एक चिंचेचं झाड होतं पूर्वी आणि तिथेच यांची भेट झाली असं सांगितलं जातं. तर बरंच अशा गोष्टी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता आपला हा तिसरा मारुती आपला झाला आहे. आता आपण माझगावचा बघायला जायचं मारुती आणि त्यानंतर उमरज आणि शहापूर आणि मसूरचा मारुती बघायला. तर या पद्धतीने झालं आपलं पुढच्या प्रवासाला, म्हणजे भटकंतीला आपल्या निघूया. आणि ऋषीलान मला बरेच ताण लागलाय, आता बघूया तिथं कशा पद्धतीनं काय होतं, पाणी कुठं मिळते आणि कोल्ड ड्रिंक कुठे मिळते ते पाहायचं आहे. दुपारचे 12 वाजलेत, रखरखत ऊन आहे आता डोक्यावर. त्या पद्धतीनं पुढे बघूया आपण. चला, अजून तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे. चलो तर मग भेटूया पुढच्या भटकंतीला.